आज सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो आदिवासी शेतकरी शेतमजूर कष्टकरी ऊसतोडणी कामगार भूमिहीन अशा सर्व समूहांचा शोषित समूहांचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा आझाद मैदानामध्ये आलेला आहे. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मागण्या करतायत. आदिवासी वनहक्क कायदा होऊन 10 वर्ष झाले परंतु आजपर्यंत एकालाही सातबारा मिळालेला नाही. गेल्या 4 वर्षात भाजप सरकारने तर आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणीच बंद केलेली आहे. दुसऱ्या बाजूला रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी बंद केलेली आहे. जे जे लोकहिताचे कायदे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि फक्त अदानी आणि अंबानीच्या हिताचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारने चालू ठेवलेलं आहे असं आमचं स्पष्टपणे मत आहे. आणि म्हणून आदिवासी वनहक्क कायद्याअंतर्गत सातबारा मिळाला पाहिजे, पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ग्रामसभा ठराव आणि ज्येष्ठ नागरिक जबाब हे ग्राह्य धरून वनहक्क दावेदारांना सातबारे मिळाले पाहिजेत, इतर जंगल निवासींनाही सातबारे मिळाले पाहिजेत. जंगलाच्या वाढीसाठी पेसा आणि सामूहिक वनहक्काचा कायदा यांची अंमलबजावणी झाली पाहिजे या प्रकारच्या मागण्या घेतलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडलेला आहे. 72 नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ हा असणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आत्तापासून जाणवायला लागलेली आहे. जनावरांना चारा नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, गावं ओस पडणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं मात्र 31 ऑक्टोबरचा मुहूर्त काढलेला आहे. केंद्रानं अजूनही टंचाई की दुष्काळ सदृश्य की दुष्काळ असा शब्दच्छल चालवलेला आहे. याच्या विरोधामध्ये नाराजी प्रकट करण्यासाठी आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हा आजचा मोर्चा. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यामध्ये सुनामीचा समावेश आहे, भूकंपाचा समावेश आहे, वादळाचा समावेश आहे, पण दुष्काळाचा समावेश नाही आहे. तो समावेश करण्यात यावा हे केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे. तर अशा पद्धतीनं शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची मागणी आहे. शेतीमालाला घरातल्या श्रमिकांनी केलेला कामाचा मोबदला स उत्पादन खर्च गृहीत धरला पाहिजे आणि त्याच्यावर 50% नफा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी हे सत्यशोधक शेतकरी सभेनं केलेली आहे. कर्जमुक्ती 35,000 कोटी रुपयाची कर्जमुक्ती झाली, अजूनपर्यंत कर्जमुक्ती पूर्ण झालेली नाही. 16,000 कोटी रुपये जेमतेम त्यांनी आत्तापर्यंत वर्ग केलेले आहेत, तेही बँकांना न मिळाल्यामुळे नवीन कर्ज मिळालेलं नाही आहे. शेतकरी कर्जात डुबलेला आहे आणि त्यातच आता दुष्काळ पडलेला आहे, नवीन कर्ज मिळालेले नाही आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट बेनिफिशियर ट्रान्सफर्ट अशा पद्धतीची योजना सुरू केलेली आहे, ती बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्येच मेस मिळाली पाहिजे या प्रकारच्या मागण्या या घेतलेल्या आहेत. आदिवासी स्त्री पुरुष समानतेची मागणी याच्यामध्ये आहे. शेतकरी स्त्रियांना न्याय मिळण्याची मागणी आहे. या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा हा प्रचंड संख्येनं हजारोंच्या संख्येनं आज मुंबईत येऊन थडकलेला आहे. सत्यशोधकांच्या या मोर्चाचा मागण्या पूर्ण होईपर्यंत तटून राहण्याचा धडकण्याचा निर्धार हा आज करण्यात आलेला आहे. रामसिंग गावित, करणसिंग कोकणे, साजूबाई गावित, सुभाषदादा काकुस्ते, दिलीप गावित, आर टी गावित, होमाबाई गावित या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा हा आज मुंबईत आलेला आहे. या मोर्चाला आपण समर्थन द्यावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही करत आहोत.